दिवस भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा. याच दिवशी भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. विजयी कुलाल आसमंती उधळत भाजपचा झेंडा डौलाने फडकवला. याच दिवशी प्रस्थापितांना धूळ चारत संजू परब सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांच्या रूपाने इतिहासात पहिल्यांदाच पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. भारतीय जनता पार्टीचा विजय आणि या स्थानतोरी शहरात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा बसलेला आणि याच्यापुढे भविष्यात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष. आज या विजयी दिवसाला एक वर्ष पूर्ण होत आहे. सावंतवाडीचा संजू आता सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालेला आहे. तडफदार दिलदार देऊ शब्द तो पुरा करणार हे झुंजार नेतृत्व. या 365 दिवसात कोरोना महामारीचं संकट असताना देखील त्यांनी हार मानली नाही. कोरोना महायोद्धा म्हणून संजू परब संकटावर पाय ठेवून उभे राहिलेत. या काळात स्वस्त न बसता विकास कामांचा धडाका त्यांनी लावला. रखडलेले प्रकल्प आपल्या धडाकेबाज निर्णयातून मार्गी लावले. त्यांच्या वर्षपूर्तीच्या निमित्त या विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे. पहिल्यांदा मी जनतेचे आभार मानतो की जनतेने मला निवडून दिल्यामुळे आज वर्षपूर्तीचा दिवस आला. सावंतवाडी जनतेचे परत एकदा मनापासून आभार. खरोखरच ही कठीण परिस्थिती होती, कारण विकास कामं रखडलेली होती. मध्येच नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे 6 महिने हा मोठा गॅप पडला होता आणि अशातच निवडणूक झाली. आम्ही निवडून आलो. बॅरिस्टर नाथपैचं काम होतं, काजी शाह बुद्धिनवालचं, स्विमिंग पूलचं, असे अनेक कचरा प्रकल्प होता आणि कामं बंद होती. कॉन्ट्रॅक्टर काही येत नव्हते, कामं करत नव्हते. दिशाहीन नगरपालिका होती. तर मी म्हटलं पहिल्यांदा ठरवूया, जो निधी आहे त्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे. पहिल्यांदा सर्वांना एकत्र करून स्टाफला आणि ज्यांना कामं मिळाली होती त्यांना तंबी दिली, जर तुम्ही कामं पूर्ण नाही केली तर तुमचं काळ्या यादीत नाव टाकलं जाईल. आणि त्यांना माहिती होतं आम्ही जे ठरवतो ते करतो. त्या भीतीपोटी या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांनी ही कामं झपाझप पूर्ण केली. कोरोनात जरी 6-7 महिने गेले, काय झपाट्याने कामं केली, जी 5-5 वर्ष रखडलेली कामं हे कोरोनाचे 8 महिने सुद्धा आम्ही 4 महिन्यात पूर्ण करून उद्या आम्ही त्याची उद्घाटनं करतो आहे. स्विमिंग पूलचं उद्घाटन होतं आहे, काजी शाहबुद्दीनचं होतं आहे, जो गार्डनला जे कंपाऊंडवालं आहे 55 लाखाचं ते पण पूर्ण करून घेते. 4-4 वर्ष कामं रखडलेली होती आणि 2.5 कोटीचं आम्हाला डिप्युटेशन मिळाले. प्रयत्न केलेत, त्याचं भूमिपूजनसुद्धा सन्माननीय चव्हाण साहेब, बाकीची उद्घाटन दिलेशजी राणे साहेब उद्या उद्घाटनं करतायत. बरोबर 1 वर्ष पूर्ण होतं, म्हणजे काल माझा रिझल्ट लागला होता 30 तारखेला. ही कामं केलीत, जवळजवळ 4.25 कोटीची रस्त्याची कामं ही आम्ही सुरू केले. त्याची भूमिपूजन तुम्ही येत आहे वेळोवेळी बघताय की ती कामं चालू आहेत. ती होतील. आता कचरा प्रकल्पाचं काम जानेवारी एंडिंगपर्यंत पूर्ण होईल, ते पूर्ण होतं आहे. मला वाटतं प्रयत्न करेन की बॅरिस्टर नाथप ह्या 7 ते 8 महिन्यात पूर्ण करायचा माझा मानस आहे. त्या पद्धतीने सूचना आम्ही कॉन्ट्रॅक्टरने देऊ. निधीची कमतरता आहे. फडणवीस साहेबांनी हा सगळा निधी दिलेला आहे, 11 कोटी रुपये दिला. तो फडणवीस साहेबांच्या कारकीर्द झालेला आहे. ठाकरे सरकारच्या काळात दीमदंडीसुद्धा आम्हाला मिळालेली नाही असं मी म्हणेन. आणि त्यांच्यासाठी हा शब्द योग्य आहे. त्याच्यामुळे कामं तर आम्ही करत राहणार. तर तुम्ही बघितलं मार्केट स्वच्छ केलं,
आठवडा बाजारावर किती वादंग झाले होते, आज आठवडा बाजार कसा बसतोय तलावाच्या काठी मंगळवारचा तो तुम्ही बघितलाय। कुठचे निर्णय घेताना 100 कोटीचा आम्ही जो प्रकल्प राबवत होतो त्यालाही विरोध केला, सिंहळ पालकमंत्र्यांनी जबरदस्ती केली, त्याला 308 खाली पाठवलं, पण तो पण आम्ही पूर्ण करणार। मार्केटचं आता नूतनीकरणाचं काम हाती घेणार आहे, 71 लाख रुपये ते मार्केटसाठी खर्च करणार आहे। अनेक टकाटक मार्केट सावंतवाडीत आल्यानंतर सुंदर शहर असे सावंतवाडी दिसली पाहिजे मनस आहेत। करोनाच्या वेळी आम्ही चांगल्या प्रकारे काम केलं, गरिबांना घरोघरी जाऊन धान्य दिलं आमच्या नगरसेवकांनी, मास्क वापट सॅनिटायझर वाटप हे आम्ही केलेत, जनतेने बघितलेले आहेत। थाळी सुरू केली, कमळ थाळी, असे अनेक कार्यक्रम रस्त्यावर उतरलो। मलासुद्धा करोना झाला, जनतेने साथ द्यावी, विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारे विरोध केला, कोणी ढोल वाजवले, कोणी आणि काय केलं, लोकांना माहिती होतं। फक्त काही राजकीय मंडळी ह्या वर्षभरात दारावर आलीत, जनता कोणी आली नाही, आता दमलीत। आता तुम्ही सभापती निवड बघितली, आमचे 2 सभापती बसवले समान बलाबल असताना, त्यामुळे जे का होतं ते चांगलं होत आहे, एवढं त्या ठिकाणी वर्षपूर्ती मी सांगू इच्छितो। नगराध्यक्ष संजू परब यांनी ऐतिहासिक नगरीत यशाची पताका लावली आहे। कोरोना महामारीनं जगाला थांबवलं, मात्र शहर विकासाला ब्रेक लावणं त्याला शक्य झालं नाही। त्यांनी वर्षभरात केलेली विकास कामं म्हणजे फक्त ट्रेलर असून खरा पिक्चर तर अजून बाकी आहे। जे खड्डे रस्ते आहेत ते सगळं आम्ही पूर्ण करणार, काहीही कोणत्याही प्रकारचं काम आम्ही ठेवणार नाहीये। सावंतवाडी 100% 100 कोटीचा मॉल आम्ही उभारणारच, जे 308 काढले गेले ती नक्कीच आम्ही काही जिंकू। 100 कोटीचा मॉल उभारणार म्हणजे उभारणार। आज तुमच्यासाठी पिक्चर असेल सावंतवाडी बघितल्यानंतर तुम्हाला मुंबई मिनी मुंबई वाटली पाहिजे, अशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत। म्हणून मी म्हटलं ट्रेलर दाखवला आहे, कमी वर्ष मिळाले कमी महिने मिळाले तुम्हाला पिक्चर निश्चितपणे दाखवू। मंडईतला व्यापाऱ्यांचा प्रश्न असेल किंवा आठवडा बाजाराचा प्रश्न, संजू परब यांनी आपल्या सडेतोड भूमिकेतून अनेक वर्ष रखडलेले प्रश्न चुटकीसरशी सोडवलेत। परिणामांची चिंता न करता बाजारपेठेतील अतिक्रमण हटवण्याची धडाकेबाज कामगिरीही त्यांनीच केली आहे। त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र शांत आणि संयमीपणे ते विरोधकांना पुरून उरलेत। वादग्रस्त विषय अगदी सहजतेने हाताळत त्यावर जबरदस्त तोडगे काढलेत। यावरून त्यांची राजकीय परिपक्वता, चाणक्य नीती, याचबरोबर प्रचंड ताकदीचा प्रत्यय सर्वांना झाला। एक वर्षाच्या काळात हा काळ कठीण परिस्थितीतून गेलेला होता, त्याने चांगलं असं काम केलं, भविष्यात सर्वांना बरोबर घेऊन ते निश्चितच काम करतील अशी मला आशा आहे। सर्व नगरसेवक त्यांना साथ देतील। त्यात अनेक वर्षात जे आमूलाग्र बदल या काळात आदरणीय संजीवजी परब नगराध्यक्षांनी केले, आजचा आठवडा बाजार तुम्ही बघत असाल की तलावाच्या काठी त्यांनी पहिल्यांदाही गणेशाचं काळात त्यांनी ते काम पहिल्यांदा केलं आणि त्यामुळेच आज हा आठवडा बाजार ह्या तलावाकाठी बसला आहे। एवढंच नाही केलं तर काही कापड दुकानदार हे उभा बाजार हे चितळी भागात आहेत आणि मसालेवाले म्हणजे मिरची आणि मसाले हे रघुनाथ मार्केट ह्या ठिकाणी बसले, म्हणजे पूर्ण सावंतवाडी हा बाजार विकेंद्रीकरण करण्याचा करण्यात आला आणि ह्याचं हे सगळी संकल्पना आदरणीय नगराध्यक्ष संजीवजी परब यांचे आहेत, जेणेकरून सावंतवाडी शहरात जे येणारे भाजी विक्रेते आहेत, जे येणारे खरेदी करणारे आहेत, त्यांनी पूर्ण सावंतवाडीत फिरावं अशी त्यांची संकल्पना आहे। निश्चितच सावंतवाडीतील जनतेला भावेल असं मला वाटतं। सावंतवाडी शहराला जसा इतिहास आहे तसाच तो सावंतवाडी नगरपालिकेलाही आहे। संजू परब यांनी पहिल्याच दिवसापासून या ऐतिहासिक नगरपालिकेत अनेक नवे विक्रम नोंद केलेत। या वर्षभरात प्रशासन चालवायचं नसतं तर ते पळवायचं असतं हे नगराध्यक्षांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय। वर्षपूर्ती झाल्याबद्दल नगराध्यक्ष संजू परब यांचे अभिनंदन करतो। निवडून आल्यानंतरचा काळ हा अतिशय कठीण होता, संपूर्ण जगासाठी होताच,
भारतासाठी होता, महाराष्ट्रासाठी होता आणि सावंतवाडीसाठीही होता, त्याचबरोबर वैयक्तिक संजू परब यांच्यासाठीही होता. याचं कारण ह्या वर्षभराच्या कारकिर्दीत त्यांना स्वतःला ते करोना पॉझिटिव्ह झाले, तसेच त्यांच्या वडिलांचेही दुःखद निधन झाले. अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी कुठेही न डगमगता अतिशय चांगलं काम केलं. अगदी म्हणजे करोनाच्या कारकिर्दीत खूप चांगले निर्णय घेतले, वाटप वगैरे तर केलंच त्यांनी. म्हणजे सगळे अगदी घरात बसून असले असताना, पहिले 2 महिने तर कोण बाहेर पडत नसताना, त्यावेळी हे नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमनी संपूर्ण सावंतवाडी शहरात धान्य वाटप म्हणा, कमळ थाळी म्हणा, असे विविध उपक्रम राबवले. त्यानंतर बाजाराचं विकेंद्रीकरण हे प्रथम त्यांनी केलं. आज तुम्ही बघाल तर गेल्या वर्षाची सभापती निवड आणि ह्या वर्षाची सभापती निवड हा त्यांच्या कल्पकतेचा विजय आहे. आमचं म्हणजे समसमान बलाबल असताना सुद्धा दोन्ही वेळा आमचे 2-2 सभापती निवडून आले आहेत. त्याचबरोबर आजचं बाजाराचं चित्र बघा. आज बाजारात जो असा बसवला आहे, आज तुम्ही बघितलं, आज अतिशय जनता इतकी खुश आहे. प्रत्येक दुकानावरती गर्दी आहे, पण त्या गर्दीचा कोणाला त्रास होत नाही. विशेष म्हणजे ह्या गणपतीत कुठलाही रस्ता बंद न होता गणपतीत लोकांना सुटसुटीतपणे करावं बाजार करायला मिळाला. आज आपला बाजार सुद्धा बघा, बाजारात बाहेर काही नाही, सगळं आतमध्ये बसवलं आहे, सगळी जनता खुश आहे. पण अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल की त्यांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध झाला, पण कालांतराने त्यांचे प्रत्येक निर्णय हे कसे चांगले होते हे पटवण्यातही ते यशस्वी ठरले, हा त्यांचा हातखंडा होता. हे त्यांचं कल्पक नेतृत्व आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कोरोना महायोद्धा म्हणून काम केलंय. स्वतः कोविड पॉझिटिव्ह असताना सुद्धा अगदी हॉस्पिटल मधून शहराचा कारभार राखला. गोर गरीब जनतेसाठी ते हक्काचा माणूस म्हणून उभे राहिले. या लोकांना अन्नदान करण्याचा कौतुकास्पद उपक्रमही राबवला. प्रथम तर मी सावंतवाडीचे आमचे नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की नगराध्यक्ष कसा असावा आणि काम करून कसं घ्यावे हे त्यांचा चांगला हातखंडा आहे. आणि या नगरपालिकेतले सर्व कर्मचारी त्यांना साथ देऊन या सावंतवाडीतील सर्व प्रकल्प जे बंद पडले होते ते प्रकल्प चांगल्या परीने चांगले चालू केले आहेत आणि असंच त्यांनी काम पुढे चालू करावं. जसं करोना काळात त्यांनी गोरगरिबांसाठी धान्य वाटप म्हणा किंवा अन्नदान हे जवळजवळ मार्च ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या दिवसापासून जवळजवळ त्यांनी 3 महिने सतत कमळ ठाळी ही पण त्यांनी चांगल्या प्रकारे राबून गोरगरिबांना त्यावेळी जेवणाचं एक त्यांना सगळ्यांना एक थोडासा एक आपला खारीचा वाटा म्हणून त्यांनी उचलला होता. आमचे मित्र संजीव परब हे सावंतवाडी सुंदरवाडीचे नगराध्यक्ष होऊन 1 वर्ष त्यांना पूर्ण होत आहे. त्यांचा खरोखर एक ग्रामीण भागातून कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना हा तरुण सावंतवाडी शहरात येऊन सावंतवाडीचा नगराध्यक्ष झाला आणि सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन त्यांनी जे विकास कामाचं व्रत आरंभलेलं आहे त्या सर्व कामांसाठी त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. संजू परब यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात प्रशासकीय कामही काही महिन्यात काही दिवसात नव्हे तर काही तासातच मार्गी लागतायत. शहरवासियांना निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली आहे. त्यांनी नगरपालिकेत आल्यानंतर जे रस्त्यासाठी जो निधी त्यांनी खर्च केला, रस्ते बऱ्यापैकी सावंतवाडी शहरात अंतर्गत रस्ते त्यांनी बनवून घेतले, त्याचप्रमाणे मार्केटमध्ये एवढी संबंध दुकानं अनधिकृत होती ती पण त्यांनी आपण बसल्यावर साफसफाई केली की आज लोकांना बऱ्यापैकी मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकतात. पार्किंग व्यवस्थित होत नव्हतं, ते आता व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था त्यांनी केली आहे. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बऱ्यापैकी त्यांनी कामं केलेली आहेत. 8 प्रभागामध्ये ओपन जिम ते आता लवकरच त्याचं उद्घाटन करून सर्व 8 ठिकाणी 8 प्रभागाने बसवले जातील. आणि भाजी मार्केटसाठी त्यांनी 70 लाखाचा निधी दिलेला आहे जेणेकरून पूर्णपणे भाजी मार्केटचे जे पत्रे होते ते पूर्णपणे मोडकळ झालेले होते. मागे पण एक दुर्घटना घडली ती, एक पत्रा एका बाईच्या डोक्यावर पडला होता,
त्यामुळे त्यांनी ते 70 लाखाचे निधी तिक मार्केटमध्ये दिलं आहे. त्याचं काम आता 1 तारखेनंतर चालू होईल. असे अनेक प्रकारचा त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. सांगायला गेला तर वेळ कमी पडेल. त्यामुळे आज त्यांची लोकप्रियता पण वाढत आहे. सावंतवाडीतील लोक बऱ्यापैकी त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. असंच त्यांनी काम करावं. पाटेकरच्या नेहमी प्रार्थना करतो. आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या सोबत आहोत. आपल्या सोबत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखण्याचं काम त्यांनी केलंय. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जपणारा नेता अशीच त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम सावंतवाडीचे नगराध्यक्ष आमचे माननीय संजू परब यांना मी वर्षपूर्तीच्या शुभेच्छा देतो. सावंतवाडीच्या विकासाचे जे ध्येय घेऊन त्यांनी ज्याप्रमाणे सावंतवाडी शहराचा विकास करण्याचा जो धडाका लावला आहे, हा धडाका त्यांनी असाच नेहमी चालू ठेवावा. 1 वर्षाचा कालावधी पूर्ण कोविडचा असताना सुद्धा सावंतवाडी शहरातील विकास कामांची कुठल्याही प्रकारची त्याला थांबा न देता सर्व कामे व्यवस्थित त्यांनी पूर्ण केलेली आहेत. आज सावंतवाडीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे. आजच्या सुवर्णदिनी 3 कार्यक्रमांचं उद्घाटन होणार आहे. या 4 कार्यक्रमामध्ये सावंतवाडीचा स्विमिंग पूल असेल किंवा सावंतवाडीतील काशीशापती हॉल असेल, सावंतवाडीतील बहुउद्देशीय हॉल जो नागपय हॉल म्हणून आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे, ह्या हॉलचं नूतनीकरणाचा कार्यक्रम असेल, किंवा सावंतवाडीचं जे एक गार्डन आहे ह्या गार्डनचा कंपाऊंड वॉल असेल, ह्या सर्व गोष्टी सावंतवाडीकरांसाठी नगराध्यक्षांनी मेहनत घेऊन स्वतः त्यासाठी स्वतः निधी संकलन करून स्वतः लक्ष देऊन हे सर्व कार्यक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत. आणि सावंतवाडीची सर्व रस्त्यांची कामं सध्या सुरू आहेत. धडाकेबाज काम सुरू आहे प्रत्येक गोष्टीत. सावंतवाडीतील नागरिकांना याचा 1 वर्षात अनुभव आला असेल. सावंतवाडीतील नागरिक जे काही कामं घेऊन येतात आमचे नगराध्यक्ष कधीही त्यांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. त्यांची कामं प्रत्येक अधिकाऱ्यांना समक्ष बोलून त्यांची कामं कधी होतील, कशी होतील, कशा प्रकारे करता येतील या गोष्टींचा विचार करून ते आपली कामं पूर्ण करून देतात. त्यामुळे सावंतवाडी नागरिक समाधानी आहेत. नळाचा पाण्याचा प्रश्न असू दे किंवा सावंतवाडीतील बंबाचा विषय असू दे किंवा इतर कोणतेही विषय असू दे, सावंतवाडीतील लोकांचं समाधान कशा प्रकारे होईल, सावंतवाडीतील जनता कशी सुखी राहील या दृष्टीने प्रयत्न नेहमी करतात आमचे संजू परब. शहरात काम करत असताना ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांनी गावाशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. आपल्या धडाकेबाज कार्यातून ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांनी शहरात नवा इतिहास रचलाय. सावंतवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अगदी तळागाळातील कार्यकर्ता आणि मडुऱ्यासारख्या ग्रामीण भागातून या ठिकाणी सावंतवाडी तालुक्याचं नेतृत्व करत असताना सावंतवाडीच्या सुंदर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, सुंदरवाडीचे नगराध्यक्ष तरुण तडफदार असे माननीय संजू परब यांच्या या नगराध्यक्षाच्या कालावधीला आज वर्षपूर्ती होत आहे. आणि या वर्षपूर्तीनिमित्त निश्चितच एक ग्रामीण भागातील कार्यकर्ता आणि ग्रामीण भागातील एक छोटा लोकप्रतिनिधी म्हणून खरोखर अगदी सुंदर असं काम या अल्पावधीत संजू परब यांनी केलेलं आहे. अगदी त्यांचा हा जो कालावधी आहे हा कालावधी जवळजवळ 10-11 महिने हा कोरोना या विषाणूशी झगडत गेला. कोरोना या विषाणूच्या साथीशी ते झगडले, परंतु ते सगळं काम करत असताना या सुंदरवाडीचा विकास जो झपाट्याने केला पाहिजे तो झपाट्याने करत असताना आपले जे सर्व भाजपचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्या सहकार्यातून आपले सर्व सहकारी यांच्या एक विचाराने अगदी चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी आल्यानंतर करतायत. सावंतवाडी आणि ग्रामीण भाग यांची एक नाळ जोडलेली आहे. त्याचबरोबर सावंतवाडीत येणारे जे पर्यटक आहेत हे पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर या सावंतवाडी शहराचं जो तलाव आहे, सावंतवाडी नगर परिषदेची जी या ठिकाणी रचना आहे, नगर परिषदेने ज्या विविध सोयीसुविधा केलेल्या आहेत त्यामध्ये हा पर्यटक या ठिकाणी बोलतो. आणि इथं सावंतवाडीविषयी सावंतवाडीची खेळणी असते, त्याचबरोबर सावंतवाडीचा आपला नरेंद्र डोंगर आहे, या सर्वावरती अगदी नवीन पर्यटक देतो. हा पर्यटक भावतो आणि त्या दृष्टिकोनातून सावंतवाडीचा विकास करत असताना हे पर्यटक आपल्या सावंतवाडीत यावेत,
सावंतवाडीतील आपल्या जनतेतील व्यापारी व्यापारी वर्गाचा जनतेचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून अगदी चांगल्या प्रकारे वर्षभरामध्ये या ठिकाणी आपल्या कालावधीमध्ये संजू परब यांनी काम केलं. आज आपण बघितलं तर ग्रामीण भागातील बांदा आणि सावंतवाडी या शहरात त्याचबरोबर इकडचा भाग आंबोली त्याचबरोबर इकडे गुणकेरी वगैरे हा जो भाग आहे इकडे तळवड्यापर्यंत हे सगळे लोक ग्रामीण भागातील बाजारासाठी या ठिकाणी येतात. आज अगदी सुंदर अशी गणपतीपासून आपल्या नगराध्यक्षांनी या बाजाराची भाजी विक्रेते म्हणा फिरते विक्रेते म्हणा यांची सोय केलेली आहे. एवढंच नव्हे तर हे आपले सर्व ग्रामीण भागातील जे लोक येतात हे खुश आहेतच, परंतु आज व्यापारी वर्ग सुद्धा खुश आहे की जेणेकरून संपूर्ण शहरामध्ये ती रचना ही रचना पूर्वी गर्दी दाटीवाटी जी होती परंतु सुटसुटीत लोकांना भेटता यावं, लोकांना त्या ठिकाणी आपला बाजार जो आहे बाजार चांगल्या प्रकारे करता यावा या दृष्टिकोनातून संपूर्ण शहराची रचना आखण्याचा प्रयत्न संजूबाईंनी केलेला आहे. तो अगदी उत्कृष्ट प्रकारे केलेला आहे. निश्चितच त्यांचं जे कार्य आहे ते पुढील राहिलेल्या 11 महिन्यामध्ये ते अगदी आणखी चांगल्या प्रकारे करतील. त्याला पूर्णपणे साथ संपूर्ण भाजप नेते जे या नेत्यांची त्यांना आहे, त्यांचे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर तशी शहरातली जनता त्यांच्याबरोबर आहे, तशी ग्रामीण भागातील जनताही या संजूबाई परब यांच्या बरोबर आहे. त्यांच्या नगरपालिकेच्या या नगराध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीला ग्रामीण भागातील सर्व जनतेकडून सर्व कार्यकर्त्यांकडून मी या ठिकाणी लागलाग शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये याहीपेक्षा उज्ज्वल आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून घडण्यासाठी परमेश्वर श्रीदेव पाटेश्वर त्यांना चांगली शक्ती चांगलं आरोग्य देऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. संजू परब यांनी अवघ्या 365 दिवसात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. नगराध्यक्ष कसा असावा ते अगदी 12 महिन्यात त्यांनी दाखवून दिलंय. कोणतेही कारण न देता दिलेला शब्द पाळला. संजू परब यांच्या वाटचालीत सहकारी नगरसेवकांबरोबरच नेते मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय यांचाही मोलाचा वाटा आहे. अनुभवी माणसं आहेत. नगरपालिकेत आनंद अवघेने सभापती पद भूषविलेत. मनोज नाईक मला वाटतं 8 वर्ष कम्प्लीट आहे. सगळ्यात नको सर नासिर सेगते, राजू बेग, सुधीर, परिमल, उदय जे आमचे महिला नगरसेविका यांनी सगळ्यांनी मला साथ दिली. जे जे मी निर्णय घेतले माझ्या बाजूने हात वर्क केलेत. कधी मला प्रतिप्रश्न केला नाही, हे चुकीचं आहे बरोबर आहे कधीच नाही आणि आता पण करत नाही. जो सन्मान द्यायचा आहे तो त्यांच्याकडे मला मिळतो आणि त्यांच्याचमुळे मी कार्य करू शकलो. त्यांनी साथ दिली नसते ते मी काही करू शकलो नव्हतं. प्रत्येक गोष्टीला त्यांचा मला सपोर्ट असतो. नेते मंडळीचा तर आहेच, त्यांच्या आशीर्वादाशिवाय पण आम्ही कोणीच काय करू शकत नाही. त्यांच्या आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतात. त्यांच्या वर्षपूर्तीची वाटचाल ही सावंतवाडीच्या उज्ज्वल भवितव्याचा भक्कम पाया असून शहराच्या नव्या समृद्धीची ही नांदी मानावी लागेल. अल्पावधीतच सावंतवाडी शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या भाजपच्या या झंझावाती नेतृत्वास वर्षपूर्तीनिमित्त टीम सिंधुदुर्ग लाईव्ह कडून लक्ष लक्ष शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.